आज आपण बघणार आहोत ढाबा स्टाईल लसुणी मेथी कशी करायची ते। तर खूप सोपी ही रेसिपी आहे आणि चवीला सुद्धा खूप अप्रतिम अशी लागते। तर ग्रेव्ही मधील ही अशी लसुणी मेथी जरूर तुम्ही बनवा आणि तिचा आस्वाद घ्या। चला तर मग बघूया ही लसुणी मेथी कशी करायची ते। नमस्कार, मी मनीषा जानीजे यज्ञकर्म मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर इथे एक जुडी मेथीची भाजी मी निवडून त्यानंतर मिठाच्या पाण्याने व्यवस्थित अशी धुवून घेतलेली आहे। तर लॉकडाऊन मध्ये तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने मिठाच्या पाण्याने भाज्या धुवा आणि मगच त्यांचा आहारात समावेश करा। तर आपण जी ग्रेव्ही बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला काही मसाले लागणार आहेत। तर मी इथे एक चमचा तीळ घेतलेले आहेत, 5-6 काजू असे फोडून घेतलेले आहेत। त्यानंतर मी इथे एक चमचा हे डाळ घेतलेलं आहे आणि एक चमचा मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत। तर त्यानंतर इथे आपल्याला अर्धा पातळ उभा चिरलेला कांदा, अर्धा पातळ उभा चिरलेला टमाटर, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 मिरच्या आपल्याला लागणार आहेत। तर मिरच्या तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करा। तुम्ही जास्त तिखट खात असाल तर तुम्ही मिरचीचा उपयोग त्याप्रमाणेच करा। तर कढईमध्ये मी आता शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये हे जे काजूचे काप आहेत ते आणि जे रोस्टेड चना दाल जे डाळ आहे ते व्यवस्थित आपल्याला असे यामध्ये भाजून घ्यायचं आहे। तर हे व्यवस्थित आपल्याला भाजायचं आहे आणि मगच आपल्याला लास्टला तीळ जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत। तर आज जी आपण लसुणी मेथी बनवणार आहोत ती आपण या लोखंडाच्या कढईमध्येच अगदी ढाबा स्टाईल जशी असते तशी प्रिपेअर करणार आहोत। तर हे पहा, अशा पद्धतीने अगदी शेवटी मी यामध्ये तीळ घातलेले आहेत आणि हे सगळे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर तीळ हे खूप पटकन भाजले जातात आणि अंगावर उडतात, तर हे आपल्याला अगदी शेवटी घालून हे पटकन असे भाजून घ्यायचे आहेत। तर हे मी आता एका मिक्सरच्या जारमध्ये काढलेले आहेत। त्यानंतर हा जो आपण कांदा उभा चिरलेला तो अगदी एक चमचा तेल मी घातलेला आहे कढईमध्ये आणि यामध्ये आपल्याला व्यवस्थित असा ब्राऊन रंगावरती हा तळून घ्यायचा आहे। तर हे पहा, आपला कांदा चांगला असा व्यवस्थित भाजून झालेला आहे। आता यामध्ये आपण जे टमाटर घेतले होते ते मी ॲड करत आहे। टमाटरसुद्धा आपल्याला असे मऊसर शिजेपर्यंत व्यवस्थित असे या तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर जी आपण मिरची, अद्रक आणि लसूण घेतलेलं होतं ते सगळं आपल्याला एकत्र यामध्ये घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर यामध्ये थोडंसं मी मीठ घालणार आहे आणि व्यवस्थित आपण हे अगदी 1-2 मिनटं भाजून घेणार आहोत। आपण जी ही भाजणार आहोत ही जी ग्रेव्ही प्रिपेअर करणार आहोत, तर अशा पद्धतीने ही ग्रेव्ही रेडी केली तर खूप टेस्टी अशी तयार होते। तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला अगदी ब्राऊन रंगावरती कांदा परतायचा आहे आणि टमाटर असा व्यवस्थित शिजला पाहिजे। तर इथे आपल्याला घाई करायची नाही आहे, अशा पद्धतीने व्यवस्थित आपलं हे सगळं शिजलं गेलं पाहिजे। तर मी हे जे मसाले होते ते सगळे आधी हे ग्राइंड करून घेतलेले आहेत, जे चना दाल, काजू घेतलेले, तीळ घेतलेले, शेंगदाणे हे सगळे बारीक केलेले आहेत आणि यातच मी हे सगळे कांदा टमाटर हे सगळं बारीक करून पेस्ट केलेली आहे। अगदी 1-2 चमचा तेल मी घातलेलं आहे, त्यामध्ये लसूण 1-2 पाकळ्या मी घातलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये मेथी घालून मी व्यवस्थित परतून घेत आहे। तर आपण इथे जो लसूणचा उपयोग केलेला आहे, 2-3 वेळा आपण लसणाचा उपयोग केलेला आहे, तर लसूण आपल्याला प्रत्येक वेळेला हा बारीक कट करून घालायचा आहे, तो असा ठेचून वगैरे घालायचा नाही आहे। तर अगदी 1-2 मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। पहा, अशा पद्धतीने तेलावरती भाजी चांगली परतायची आहे आणि त्यानंतर मी ही भाजी परतलेली एका डिशमध्ये काढून घेत आहे। तर इथे 2 चमचे मी तेल घातलेलं आहे आणि यामध्ये मी 1/2 चमचा जिरे घातलेले आहे। त्यानंतर अगदी 1-2 चमचा आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तर आपण आता ही जी फायनल ग्रेव्ही तयार करणार आहोत, आता यामध्ये मी पुन्हा 1-2 चमचे अगदी टमाटर असा बारीक चिरून घातलेला आहे, हा सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं यामध्ये परतून घ्यायचा आहे। त्यानंतर 3-4 मी लसूण हे असे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा यामध्ये आपल्याला असे घालायचे आहेत। तर त्यानंतर मी ते आपण जी पेस्ट बनवून घेतलेली होती ती आपल्याला यामध्ये घालायची आहे। ही जी आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे यामुळे खूप ग्रेव्ही जी आहे आपली लसुणी मेथीची टेस्टी तयार होते। तर तीळ जे आपण यूज केलेले आहेत आणि काजूचा आपण उपयोग केलेला आहे त्यामुळे खूप आपली ही ग्रेव्ही अशी टेस्टी तयार होते। तर हे आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये ग्रेव्ही अशी परतून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी 1/2 चमचा हळद घातलेली आहे। त्यानंतर इथे मी 1/2 चमचा काश्मीरी लाल पावडर घातलेली आहे। तर ही तिखट अजिबात नसते यामुळे आपल्या ग्रेव्हीला खूप छान असा रेड कलर येणार आहे। तर तुम्हाला व्हाईट कलरची ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही यामध्ये काश्मीरी लाल पावडर आहे ती ॲड करू नका।
त्यानंतर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि पाव चमचा मी इथे धनेपूड घातलेली आहे। त्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं त्यामध्ये एक अगदी पेलाभर पाणी मी घातलेलं आहे आणि ते सगळं मिक्स करून मी या ग्रेव्हीमध्ये ॲड केलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला ग्रेव्ही सगळी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे। त्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण हे झाकण ठेवून अगदी 1-2 मिनटं ही ग्रेव्ही जी आहे ती व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। आपली ग्रेव्ही व्यवस्थित शिजल्यानंतर तेल तिचं बाजूला होतं आणि ह्या ग्रेव्हीला खूप छान असा रेड कलर येतो। तर हे पहा अशा पद्धतीने आपली ग्रेव्ही चांगली शिजलेली आहे। आता यामध्ये आपण जी मेथीची भाजी शिजवून घेतलेली होती ती आपण अशा पद्धतीने यामध्ये ॲड केलेली आहे। जर अशा पद्धतीने मेथीची भाजी यामध्ये घातली तर खूप छान अशी टेस्टी ही तयार होते, सोबतच भाजीचा ग्रीन कलर तसाच राहतो। त्यानंतर 1 चमचा मी इथे कसुरी मेथी घातलेली आहे आणि यामध्ये 1-2 चमचा मी कोथिंबीर घातलेली आहे। त्यानंतर हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला त्यानंतर झाकून ठेवून अगदी 1-2 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। हे पहा आपली व्यवस्थित अशी भाजी जी आपण घातलेली होती मेथीची ती व्यवस्थित शिजलेली आहे। तर अशा पद्धतीने आपण लसुणी मेथी घरच्या घरी तयार करू शकतो, खूप छान टेस्टीही तयार होते। तर इथे तुम्हाला जर पातळ हवी असेल तर ह्यामध्ये थोडी पातळ तुम्ही ग्रेव्ही रेडी करू शकता। मी थोडी थिक साईडमध्ये ठेवलेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा ढाबा स्टाईल लसुणी मेथी बनवा आणि तिचा आस्वाद घ्या। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपल्या जाणीजे यज्ञकर्म चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया दुसऱ्या एका नवीन रेसिपीसह।